अनेक आशा आकांक्षांनी भरलेलं नवीन वर्ष सुरू झालंय. या नवीन वर्षात पिंपरी चिंचवडकरांच्या बऱ्याच अपेक्षा आहेत. याच अपेक्षांचा हा आढावा. वेगानं विकसित होणारं शहर अशी पिंपरी चिंचवडची ओळख. थेट केंद्र सरकारचा बेस्ट सिटीचा पुरस्कार मिळालेलं हे शहर. पण असं असलं तरी ह्या शहराच्या अनेक समस्यांनी विळखा घातलाय. नवीन वर्षात महिलांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना हव्यात अशी अपेक्षा महिलांची आहे. आम्हाला थोडेसे प्रॉब्लेम कधी येतात की इथे गँग वॉर होतात किंवा अशा गोष्टी होतात, तर त्याच्यामुळे थोडासा भीती असते की नाही बाबा की एवढा लेट असं असेल तर काय करावं किंवा कोणाला तरी सोबत घेऊन जावं लागतं. पिंपरी चिंचवडकरांच्या दृष्टीनं सर्वाधिक जिव्हाळ्याचा विषय म्हणजे अनधिकृत बांधकामांचा विषय. लाखो नागरिकांच्या डोक्यावर घर पडण्याची भीती अजूनही कायमच आहे. 4 लाख अनधिकृत घरं आहेत आणि त्या घरांना अधिकृत करण्यासाठी नागरिकांची सरकारकडनं खूप अपेक्षा आहे. सरकारने आश्वासनही दिले होते. BRT, मेट्रो यांच्यासारखे प्रकल्प वेगानं पूर्ण व्हावेत आणि शहराच्या लौकिकात भर पडावा ही नागरिकांची अपेक्षा. इकडे बसेसचे पण खूप प्रॉब्लेम्स आहेत आणि रिक्षा पण. रिक्षावाले तर म्हणजे त्यांना जिथे हवंय तिथेच येतात आणि जिथे सोडायचं तिकडेच सोडतात. परत ते BRTs पण आता जे बनवून ठेवले ते जे काम सुरू झाले ते पूर्णही झालेलं नाही आहेत. 2015 पिंपरी चिंचवडकरांच्या अपेक्षा पूर्ण होणार का याचीच उत्सुकता आहे. कैलास पुरीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, पिंपरी चिंचवड. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.